आम आदमी पार्टीनं प्रवीण दरेकरांच्या कार्यालयाबाहेर आज आंदोलन केलं. यावर प्रवीण दरेकरांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. अशी मागणी आहे कारण त्यांनी 2000 कोटीचा घोटाळा मुंबई बँकेत बोलले. आता बँकेचा नफाच 15 कोटी रुपये. आता 2000 कोटीचा घोटाळा कसा होणार? परंतु मला वाटतं त्यांना काहीतरी कार्यक्रम लागतो आणि कुठलाही आधार न घेता आमचे राजकीय विरोधक काही देत असतील त्याच्या आधारे ते त्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहेत. मी त्या ठिकाणी आपचे कोण आहेत शिंदे, मुंबईचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप आणि महाराष्ट्राचे नाना पटोले यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. कारण ज्या बँकेचा नफाच 15 कोटी ती बँक 2000 कोटीचा घोटाळा कुठून आणि कसा करणार? आणि त्याच्यामुळे अनेक विषय आहेत जे राज्य सरकार अपयशी ठरलंय आणि त्याच्यामुळे आपलं त्या अपयशाचं फोकस दुसरीकडे जाण्यासाठी अशा प्रकारचे गोष्टी पुढे आणून त्या ठिकाणी चित्र उभं करण्याचा प्रयत्न आहे. आणि आपला आपले हातपाय पसरायचे आहेत मग मिळेल त्याच्यावर स्वार व्हा, याच्या पलीकडे या विषयाला मी किंमत देत नाही.